नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नक्कीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते असणारे एकनाथ खडसे यांनी ठाकरे सरकारकडे वीज बिल कमी करण्याची मागणी केली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत नक्की आणि याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट नक्की करा तर मित्रांनो महावितरणाच्या वाढे वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांसह सर दिग्गज लोकांना देखील बसला आहे आता याचा फटका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना देखील बसला असून मुक्तानगर येथील त्यांच्या राहत्या घराचे वीज बिल एक लाखाहून अधिक आल्याने त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे महावितरणाने सर्वसामान्य जनतेला भेटेस केली एकनाथ खडसे यांना एक लाख चार हजार हे बिल एप्रिल ते जुलै असं चार महिन्याचं आहे घराचं वीज बिल लाख त्यांना मोठा धक्काच बसला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आलेलं लाईट बिल पाहून खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे त्याचबरोबर महावितरणाने बिल पाठवण्या अगोदर ते तपासून घ्यायला पाहिजे या बिलामध्ये सवलती द्यायला हवी असे देखील त्यांनी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे या बिलासाठी करा त्याचबरोबर सूडद्या महावितरणाने ग्राहकांना विनाकारण विटीच धरूणे आणि राज्य सरकारने देखील जनतेला त्रास देऊ नये राज्य सरकारने लवकरात लवकर बिल कमी करण्याविषयी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे त्याचबरोबर कोरोनाच्या कालावधीमध्ये ठाकरे सरकार मुद्दामच जनतेची फसवणूक पिळवणूक करत आहे अशा प्रकारचे वाढीव वीज बिल पाठवून जनतेला अपमानित करत आहे त्याचबरोबर राज्य सरकारने याबद्दल लवकरात लवकर निर्णय घेऊन वीज बिल पूर्णपणे माफ कराव अन्यथा या वीज बिलामध्ये दुरुस्ती करून महावितरणाला द्यावे असं देखील त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर एकनाथ खडसे आणि भाजपाच्या या भूमिकेबद्दल आणि राज्यातील ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरून